महाराष्ट्र बीजेपी ने पनवेल में 23 जुलाई को प्रदेश कार्यकारिणी की महाबैठक का आयोजन किया है। वासुदेव बलवंत फड़के नाट्यगृह में आयोजित इस बैठक में प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ ही बीजेपी के 800 से अधिक प्रतिनिधि हिस्सा लेने वाले हैं। आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में बीजेपी के मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय ने इसकी जानकारी दी। इस अवसर पर रायगढ़ उत्तर के जिलाध्यक्ष प्रशांत ठाकुर, विधायक महेश बाल्दी और युवा मोर्चा के प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटिल भी मौजूद थे। आइए सुनाते हैं प्रदेश के मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय ने क्या कुछ कहा। या कार्यकारिणीला महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीचे आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी असे सुमारे 800 जण या कार्यकारिणीला येणार आहेत। सकाळी 10 वाजता बैठक सुरुवात होईल। त्याच्यानंतर या बैठकीमध्ये अध्यक्षीय भाषण माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं होईल आणि बैठकीचा सभा होईल। या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस कामार या पूर्ण दिवसभराच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस, त्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले सर्व नेते सुदैव आहेत, पंकजा दई आहेत, आशिष शेलार आहेत, असे सर्व नेते भारतीय जनता पार्टीचे उद्या दिवसभर या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। स्वाभाविक आहे, महाराष्ट्रातल्या घडणाऱ्या घडामोडींचा प्रतिबिंब या बैठकीमध्ये घडणार आहे, पडणार आहे आणि त्याच्यामुळे त्याबद्दलचा राजकीय प्रस्ताव, महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थिती ह्याचं विवेचन करणारा राजकीय प्रस्ताव ह्या बैठकीतला उद्घाटन सत्रानंतर पहिल्यांदा मांडला जाईल आणि हा राजकीय प्रस्ताव भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार मांडणार आहेत। त्या प्रस्तावावरती चर्चा होईल। एकूण महाराष्ट्रातली परिस्थिती काय काय सगळ्या काही खूप चांगल्या गोष्टी घडल्या। महाराष्ट्रामध्ये 2 खासदार राज्यसभेचे निवडून आले, विधान परिषदेचे 5 आमदार आले, एकामागे एक यश आम्ही त्या भारतीय जनता पार्टीने मिळवलं आणि आता तर महाराष्ट्र सत्ता पलटायची। तर हे सगळ्याचा आणि एकूण सगळी राजकीय परिस्थितीचा आढावा या ठिकाणी त्या निमित्ताने होईल। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।